खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ती सध्या काय गर्दीच्या निमित्ताने. थँक्यू. काय सांगशील भूमिकेविषयी या सिनेमाच्या प्रोसेस विषयी? आणि एक तर खूप छान वाटतंय, एक चांगली फिल्म तुमच्यासमोर घेऊन येतो. सगळ्यांनी खूप छान मेहनत घेऊन खूप चांगला विषय तुमच्यासमोर घेऊन आहे आणि त्यातला मी देखील एक पार्ट आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटतं. आणि फिल्म कॅरेक्टर असं म्हणाल तर मला असं वाटतं की एक स्माइलिंग, एक हसू आणणारं, खूप छान वाटणारं असं फिलिंग आहे ह्याच्यामध्ये. एक मिनिट, मालक स्वतः इथे हजर आहे, त्यांच्या बाबत खूप चांगले चांगले लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार. प्रेमाचा दुसरा पार्ट असं म्हणतात जो आता आपण बघतोय आपण, आणि त्या पार्टमध्ये मी आत्ता आहे, त्या एजमध्ये मी आत्ता आहे, त्या सगळ्या जुन्या गोष्टी मी आठवायचा प्रयत्न करतो. त्यात मी नेहमी जमतो, माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, खूप मैत्रिणींना खूप आठवतो. मला असं वाटतं की तुम्ही देखील हा जर्नी खूप एन्जॉय करणार आहात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट होती, होणार आणि होत राहणार आयुष्यभर. बरं, तू आत्ता स्वतः सांगितलंस की मी खूप मैत्रिणींना, खूप मित्रांना आठवतो, तर अशी एखादी पर्टिक्युलर कोणी ती आहे का जिला तू खूप आठवतोस? माझे आहे, मी सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी ना नेहमी निखिल सरांना किंवा आकाश पेंढारकरला नेहमी म्हणत असतो की मला तुमच्या झी स्टुडिओच्या सिनेमामध्ये अभिनेता म्हणून काम द्या ना. तर ते दर सिनेमाच्या अँकरिंगला, म्युझिक लॉन्चला मला बोलवतात. तर मी विचार करतो की ती अभिनयाची संधी नेमकी सध्या काय करते, असा मी विचार करतो. ती संधी मला सापडतच नाही, तर तसं ती कोणी आहे का? ही चांगली आयडिया आहे, एरवी तू वैयक्तिक विचारत असेल, आज सगळ्यांसमोर विचारू नका. म्हणून ती संधी सध्या काय करते हे मला माहिती नाही. तसं हा पार्टी सुरू झाली दोन पेक नंतर तुला उत्तर मिळेल. गेली 20 वर्ष मी प्रयत्न केला तर मला आता चान्स मिळाला, म्हणजे विचार केला. बरं, मला जाणून घ्यायला आम्हाला आवडेल ती पर्टिक्युलर अशी कोणी एक आहे का जिला खूप मिस करतो किंवा तिच्याविषयी मनात विचार येतो की अरे हो खरंच ती काय करत असेल. मला असं वाटतं की ते क्षण आहे, मला असं वाटतं की पर्टिक्युलर एक व्यक्ती नसते, ते क्षण आहे त्या त्या वयातले, ज्या गोष्टी आपण खूप कमी कळत असतात, खूप जास्त कळत असतात आपल्याला, आणि त्यातून काही गोष्टी घडतात आणि ते क्षण आपण आठवत असतो. प्रत्येक जण म्हणजे आत्ता लगोरी खेळताना दिसतात, कोणी पेप्सी खाताना दिसतात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात होत गेल्या. आत्ताची जी पिढी आली आहे, जी आत्ता अगदी तरुण आहे म्हणजे अभिनय वगैरे या एजमध्ये, त्या लोकांच्या अगदी काहीतरी वेगळं असू शकतं, व्हॉट्सअप असू शकतं, ऑरकूट असू शकतं, फेसबुकवर असू शकतं, प्रत्येकाच्या गोष्टीत असतं. तर मी प्रेमालोपणे प्रश्न आलेला आहे, ते आले लक्षात. आणि मी समोर कॅमेरा लागले ना, इथे मी बोलू शकतो आणि लाल लाईट आहे, रोलिंग आहे बोलते, त्याच्यामुळे काही आपल्याला चान्स नाही. ठीक आहे, हरकत नाही. आत्ता तू अभिनयचं नाव घेतलंस तर मी विनंती करतो अभिनय बेर्डे यांना की जोरदार काळ्या अभिनयासाठी माझ्या. खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू. खूप शुभेच्छा आणि खूप 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 अभिनंदन सुद्धा. पहिला पहिला सिनेमा येतोय, कसं वाटतंय? कसं वाटतंय असं एक फिलिंगशी कॉकटेल असते ना, तसं इथे काहीतरी होत आहे. नर्वस पण आहे, एक्साइटेड पण आहे, असं नाचं असं पण वाटतंय खूप, आणि कळत नाही मला माझं काय होतं. असं तर मी घाबरलेलो पण आहे, एवढे लोक बसले त्यांना तर सगळं बघणार माझं काम, खूप घाबरलेलो मी. सगळं मिक्स आहे, कॉकटेल आहे, स्पेसिफिक फिलिंग नाही. बरं, या सिनेमाच्या निमित्ताने काय सांगशील, काय नेमकं तू प्ले करताना काय मजा आली किंवा काय तुझ्या आठवण? मजा बेसिकली आमची जी फिल्म, आम्हाला सतीश सरांनी पहिल्या दिवशी सांगितलं की हा कॅरेक्टर तूच आहेस, यू हॅव टू प्ले युअर सेल्फ. तर आय वॉज जस्ट प्लेईंग माय सेल्फ. तर खूप रिलेटेबल कॅरेक्टर आहे, प्रत्येक काय म्हणतो, प्रत्येक वयाचा माणूस त्याच्याशी रिलेट करू शकतो. आणि मला करताना खूप मजा आली, बेसिकली आम्ही खूप एन्जॉय केलं आणि त्या मजामध्ये मधून मधून काहीतरी शूटिंग पण करायचो. बर, तुझ्या म्हणजे मला तुला विचारायचं की तुझ्या आत्ता मनात जे कॉकटेल आहे भावनांचं, अनेक गोष्टी, तर ह्या फेजमधनं तुझ्या कुटुंबात ही फेज काही तशी नवीन नाही आहे, तू अनेक वर्षांपासून तुमच्याकडे आहे, तर मला तुझ्या आईच्या मनात नेमकं आत्ता काय चालू आहे? कारण तुझा पहिला सिनेमा आहे, तिच्याही मनात तेवढीच झाली होते का? मला मुद्दाम विचारायचं तुला आणि त्या समोरच बसत आहे. माझ्या आईच्या मनात पण सेमच चालते, सेम ती माझी आई असल्यामुळे तिच्या पण मनात ते सेम कॉकटेल. बरोबर नाही, आणि त्यांच्याकडे तर अजून जरा की अरे पहिल्यांदा, कारण तुला असं कधी होत नाही त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तो घाबरण्याचा असतो ना पर्सन, तो जास्त ती घाबरलेली आहे खूप. माझ्या मुलाने काय दिवे लावले तिला बघायचं आहे,
तिला बघायचं, तिला खूप आतुरतेने वाटायचं. बरोबर. नाही पण तू खूप भाग्यवानस, कारण तुझ्या एवढा मी जेव्हा होतो ना थोडासा मोठा असल्यामुळे तेव्हा माझी आई माझ्या रिझल्ट साठी घाबरलेली असायची शाळेच्या किंवा कॉलेजच्या. ते पण होतं का? दोन्ही होतं. अरे वा. प्रत्येक ते तर म्हणजे आहेच, ते कधीच जाणार नाहीये. वा, पण थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की खूप छानपणे सांगण्यासारखं आहे की सुपरस्टार येऊ घातलाय असं म्हणायला हरकत. मी प्रेमात पडलोय ना, आपण बाकीचे लोक तर खूपच प्रेमात पडले. तेच मला विचारायचं होतं की ह्याचं ओझं कुठे आहे का ही जबाबदारी, कारण खूप चांगले चांगले सिनेमे तुझ्या आईनी बाबांनी सगळ्यांनी खूप एवढी चांगली चांगली कामं करून ठेवली आहेत, तर हे कुठे आहे डोक्यात? नाही, मी त्या गोष्टीचा विचार नाही करत. मला नाही वाटत मला तुमची लेगसी फॉलो करायची गरज आहे. मला स्वतःची बनवायची आहे, मी स्वतःचीच बनवणार. आणि आता आपण तुझं जे अजून लहानपण आहे अनुराग, त्याला आपण त्यालाही बोलूया प्लीज. रुदित्य राजवाडे, मी याला विनंती करतो की त्याने सुद्धा रंगमंचावर घ्यावं. जोरदार काळ्या तिसऱ्या अनुरागसाठी. कसं आहे रुदित्य? कशाबद्दल? वा, क्या बात आहे. जोरदार काळ्या रुदित्यचा देवा जोर आपण. कसं वाटतं तुझा सिनेमा इथं? कोणी सांगितलं खरंच? बरं, आईने ऑलरेडी सांगितलं. बर, कशी मजा आली रे बाबा तुला, म्हणजे जेव्हा तू ऍक्टर म्हणून बाबांपुढे उभा होता, काही वेगळ्या सूचना द्यायचं का? घरी वेगळं काही सांगायचंय की असं वाघ असं काही असं फॉलो करायचं बाबांचं सांगणं? नाही, ते घरी पण वेगळं सांगायचं. काय सांगायचं? म्हणजे आता सेटवर मी खूप आळशी असायचो, तर प्रत्येक शॉटच्या आधी ते मला 20 फेरे धावायला सांगायचे. हो, म्हणजे शॉट चांगलं. अच्छा, म्हणजे तू एनर्जी अशी तुझ्या ती छान वॉर्म अप साठी. बरं, मग तू ते सगळं ऐकायचं सेटवर घरी गेल्यावर ऐकायचंच की नाही? एखादी एखादी छानशी आठवण, कारण तू आत्ता म्हणालास की अंकुश सरांबरोबर काम केलं, त्या दादा बरोबर काम केलं, तर या सगळ्या टीम बरोबरची एखादी आठवण सांगते. तर असा जे शॉट होता आणि खाली चिकल होतं असंच मी धावून गेलो आणि एकदम हाड पडलो मी खाली. आपटलास तू? आणि त्या दिवशी माझा रिपोर्ट लागला होता म्हणून मी अजून घाबरले. बर, मला अंकुशाला तुला परत विचारायचं की अनेक चित्रपट तू करत असतोस, पण या निमित्ताने एक वेगळी गोष्ट होती, वेगळी टीम होती, आणि वेगळ्या वेगळ्या एज मधनं तू आता आम्हाला दिसणार आहेस, तर ह्या दरम्यानची काही एखादी खास आठवण की तुला तुझ्याही काही जुन्या आठवणी तो सीन करताना पर्टिक्युलर आठवल्या असं नाही? फिल्मचं नावात गमत आहे ती सध्या काय. सो माझा डिरेक्टर सतीश राजवाडे आणि मी, आम्ही दोघं त्याच एज मधून गेल्यामुळे आम्ही दरवेळेला एक या वयात येईपर्यंत आम्ही जी हा चुकीचा शब्द आहे पण तरी सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे सांभाळत असतं घरी गेल्यानंतर वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही मी रिॲक्शन एखादी दिली की त्याला बरोबर करायचं काय केलं ते तिकडे हसत सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर काय म्हणजे आपण तुम्हाला देखील सगळ्यांना आठवतील असं मला वाटतं. बर, एक स्टेप आहे म्हणजे या सिनेमामध्ये की ती तुम्ही तिघांनी एकसारखी केली आहे, ती काय आहे? आम्ही ऍक्च्युली इथून सुरू झाली आहे ती. बर, ह्याने केली कुठून सुरू झाली? बाबा. गंमत अशी आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण फिल्म मध्ये एक गाणं असेल की जे मला आजही असं वाटतं की आणि या असं गाणं मला परत मिळालं पाहिजे. ते गाणं तुम्हाला दाखवतो, तुम्हाला बघितलं तर कळेल की काय जोरदार नाचलाय. मी का ह्याला उद्याचा सुपरस्टार म्हटलं, उद्याचं नाही आजपासून झालं, आजपासून दिसणार. कारण मला असं वाटतं की तुम्ही ते गाणं बघा, तुम्ही देखील खूप एन्जॉय करा.